फायनली चंद्र आमच्या समोर आली आणि मग दिवस रात्र सगळीकडे आम्हाला चंद्र ऐकू येते. मग तो बस स्टॉप असेल किंवा ते फिल्मफेअरचा पोस्टर असेल कवर गर्ल असेल ती तिथे सुद्धा आम्हाला चंद्रा दिसली. अर्थात खूप खूप अभिनंदन, खूप अभिमान आहे की आमची मराठमोळी अमृता त्या फिल्मफेअरच्या छान कवरवर आम्हाला दिसते. सो प्लीज तो खास एक्सपिरियन्स आमच्याशी शेअर करा. खरं सांगायचं तर याचं सगळं श्रेय फिल्मफेअरच्या टीमला जातं आणि अक्षय बर्दापूरकरला जातं. गेलं वर्षभर आम्ही फिल्मफेअरला यु नो फिल्मफेअरबरोबर काहीतरी करू पाहत होतो आणि माझं असं झालेलं की काहीतरी वेगळं करूया, अक्षय काहीतरी वेगळं करूया. चंद्रमुखी ही लोकांना असं बोलू देत की मराठी लँग्वेजमधला हा सिनेमा आहे. मराठी चित्रपट तर आहेच, पण नॉन महाराष्ट्रन लोकांनी सुद्धा येऊन हा चित्रपट का बघावा, कारण जसं मी म्हटलं तसं की चंद्रमुखी ही लोककला आणि त्या लोककलेला मोठं करणारी परफॉर्मर आहे, लावणी सम्राज्ञी आहे. ती फक्त लावणी करते का? तर नाही, ती त्याच्यात सवाल जवाब पण करते. त्याच्यामध्ये चिराभरणी नावाचं एक विधी आहे, ते लोकांच्या नवीन पद्धतीने लोकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यात एक लव्ह सॉन्ग आहे, त्याच्यात एक सॅड सॉन्ग आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या हे फक्त लावणी नाही आहे, हे मी असं म्हणेन की हा एक बुके आहे यु नो. आणि हा एक अजयतुल म्युझिकल चा एक बुके आहे जो आम्ही लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत आहोत. सो मराठी लँग्वेजमधला हा एक चित्रपट आहे, हा एक सिनेमा आहे आणि तो लोकांपर्यंत पोचावा. तर तो लोकांपर्यंत कसा पोचावा? तर आपण अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत ना ज्या ग्लोबली लोकांना माहिती आहेत किंवा ज्या बॉलिवूडला माहिती आहेत. किंवा आज माझी दुबईमध्ये बसणारी जी बहीण आहे तिला असं वाटेल ही वाव अमू तू फिल्मफेअरला फिल्मफेअरच्या कवरवरती आलीस म्हणून वगैरे. सो गेलं एक वर्ष आमचा स्ट्रगल सुरू होता आणि मग अक्षय म्हणाला ठीक आहे मग तुला कसं करायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे मला थोडासा वेळ दे. मला हे डेफिनेटली जेव्हा ते हो म्हणाले तेव्हापासून माहिती होतं की नथ, नऊवार आणि चंद्रकोर हे तर मी घालणारच कवरसाठी, कारण तो आपला मान आहे, तो आपला अभिमान आहे आणि ती आपली परंपरा आहे. आणि ती जेव्हा जगासमोर जाईल आणि फिल्मफेअरच्या कवर पेजवरनं ती जगासमोर जाईल तेव्हा मला माहिती आहे माझ्या फॅन्सना किती भारी वाटणार आहे. आणि ती ती भारी फिलिंग मला माझ्या फॅन्सना द्यायची होती आणि म्हणून ते जे फोटोशूट होतं ते आम्ही खूप स्पेसिफिक केलं. फार अप्रतिम, फार अतिशय सुंदर दिसतेस तू अर्थातच. पण इथे या सगळ्या ज्या व्हाईट साड्या त्या तर त्याच्यावर मी येणारच आहे, त्या फारच सुंदर आहेत. पण तिथे मात्र ती ब्लॅक साडी आणि ती अप्रतिम, अफलातून काय डोळ्यांचं पारणं फिटलं असं सगळं झालेलं आहे. म्हणजे ज्यांना ब्लॅक साडी क्रश असतो ना त्यांच्यासाठी ते जास्त. मी तुला सांगू का एक छोटीशी सिक्रेट आहे. हे बघ, आपल्याला हातात फिल्मफेअर लेडी पकडायची आहे की नाही? फिल्मफेअर लेडी काय आहे? ब्लॅक लेडी इज हियर, ओ माय गॉड, येस. सो त्याच्यामुळे आहे ते. पण कारण आत्ता चंद्रा हे गाणं लोकांच्या भेटीला आलं आहे, अजून एक गाणं येईल ज्याच्यामध्ये मी काळी नऊवार जी आहे ती परिधान केली आहे. सो त्या गाण्याच्या ट्रिब्यूटसाठी आम्ही ती ब्लॅक नऊवार नेसली. चला म्हणजे ब्लॅक लेडी तिकडे दिसलेली आहे आम्हाला.